नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद पाटील आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो। मित्रांनो, आजची आपली व्हिडिओ असणार आहे ते रेसिपीची, आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चिकन पकोडे। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया माझ्या हातचे चिकन पकोडे। तर चला तर पाहूया माझ्या हातचे चिकन पकोडे। तर चला तर मग मित्रांनो, चिकन पकोडे बनवण्यासाठी आपण आता साहित्य घेतलेलं आहे ते आता बघून घेऊया। आता हे आपल्यासमोर आहे चिकन घेतलेलं आहे, अर्धा किलो आपण चिकन घेतलेलं आहे। हे मिरची पावडर लाल तिखट असतं ते घेतलेलं आहे। हे अंडं एक अंड, आणि हा कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर बारीक चिरून। हे चवीनुसार आपण मीठ लागेल तसं टाकू। आणि हे आहे आपलं मैदा, आणि हे मक्याचं पीठ कॉर्नफ्लावर, आणि आलं लसूण पेस्ट नाही करता आपण ते बारीक चिरून घेतलेलं आहे आलं लसूण। तर आपण सुरुवात करूया चिकन पकोडे बनवण्यासाठी, आणि त्याची कृती तुम्हाला मी आता पूर्ण दाखवणार आहे। आणि आता आपण इथे तेल ठेवलेलं तापत, तेव्हा कढईमध्ये तेल ठेवलेलं तापत, आणि आता तुम्हाला मी त्याची कृती पूर्ण दाखवतो कशी बनवायचं ते चिकन पकोडे। मित्रांनो, आता आपण पहिले हे चिकन आहे ना ते आता आपण मॅरिनेटसाठी आपण इथे ह्या वाडग्यात घेऊया। या वाडग्यात आपण चिकन घेतलेलं आहे, त्यात थोडं मीठ टाकू, चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला लागून त्याचं। नंतर मिरची पावडर टाकूया, हे अंडा आपलं एक जे आपण हे करून घेतलेलं फोडून घेतलेलं आहे ते मिक्स पूर्ण करायचं नंतर। ते याच्यात आपल्याला आता आपण मैदा टाकतोय, मैदा जास्त नाही टाकायचा, कॉर्नफ्लावर थोडं जास्त टाकायचं। नंतर आता हे कॉर्नफ्लावर टाकते मी, कॉर्नफ्लावर थोडं जास्त टाकायचं, कॉर्नफ्लावर मी जरा क्रंची पण येतं, कुरकुरीत लागतं, जास्त कॉर्नफ्लावर असतं ना कुरकुरीत लागतं। आपण बारीक केलेला कढीपत्ता टाकतो, याच्यात कढीपत्ता टाकतो, आलं आणि लसूण जे आपण बारीक म्हणजे चेचून घेतलेलं आहे, आपण मस्त कढीपत्ता चेचून घेतलेलं आहे, तुम्ही कापून घेतलं तर चालेल। आलं लसूण पेस्ट टाकली तरी पण जमतंय, पण हे जर असलं तर जरा खाताना टेस्टमध्ये खाताना आपल्याला जिभेवर येतं, मस्त लागतं ते छान। आणि हे आपण टाकतो कोथिंबीर, आपलं हे ओके झालेलं आता सगळं तसं टाकून ओके झालेलं। आता आपण मिक्स केलं समजेल आपल्याला, काय कमी जास्त वाटलं तर आपण परत ॲड करू शकतो मसाला वगैरे, मिरची पावडर वगैरे कमी वाटली तर आपण परत ॲड करू शकतो। ते आपण एक जीव मिक्स करून घ्यायचं, मिक्स झालं पाहिजे ना, कलर बघ कसं मस्त आलाय। काही जण फूड कलर पण टाकतात, फूड कलर टाकण्यापेक्षा नॅचरल आपल्या मिरची पावडरने कलर येतो तो चांगला आणि टेस्ट पण चांगला येतो। फूड कलर टाकणं शक्यतो नाही टाकायचं, तुम्हाला हवे तर तुम्ही टाकू शकता फूड कलर, पण फूड कलर टाकल्याने जरा जास्त कलर होतं, ते तर प्रत्येकाच्या ह्याच्यावर आहे फूड कलर टाकायचं की नाही। सर मस्त एक जीव करून घ्यायचं मस्त पैकी, जरा वेळ थोडा एक 10 मिनटं तरी ठेवलं तरी चालेल, नाही ठेवलं तरी चालेल, आपण डायरेक्ट पण तुम्ही फ्राय करू शकता, आपण फ्राय करू शकतो। मी जरा वेळ 5 मिनटं तरी ठेवतो मॅरिनेटसाठी, तोपर्यंत माझं तेल पण तापेल मस्तपैकी। जरा वेळ मॅरिनेटसाठी ठेवतो 10 मिनटं, मग आपण तेलात सोडू, आपले तयार होतील गरमागरम चिकन पकोडे। मित्रांनो, 10 मिनटं झालेले आहेत, आणि आता आपले चिकन आहे ते मस्तपैकी मॅरिनेट झालेलं आहे, आणि आता आपण तळण्यासाठी सुरुवात करणार आहोत। आणि इथे आपलं हे तेल तण तापलेलं आहे, तेल पण मस्त छानपैकी तापलेलं आहे, आणि आत्ताच मी गॅस थोडा बारीक केलेला आहे। आणि आता आपण चिकन आता हळूहळू त्यात सोडूया, आणि आपलं चिकन पकोडे तळून घेऊया। आणि आता आपण मध्यम याच्यावर गॅस ठेवलेला आहे, आणि आता आपण तळायला सुरुवात करत आहोत चिकन पकोडे जे आपले मॅरिनेट झालेले आहे 10 मिनटं करून। आता आपण सुरुवात करूया, मस्त तेल तापलेलं आहे, ते आपण हाताने टाकेल सोडायचे पोळी। गॅस हा मध्यमच ठेवायचा, मध्यम आचे जास्ती फास्ट केलं ते पटकन ते जळून जातात, मग ते आतमध्ये पूर्ण छान शिजत नाही, आणि बारीक केला तरी पण मग ते बरोबर ना होत, त्यासाठी मिडियम गॅसवरच आपण चिकन पकोडे तळून घ्यायचे। थोडे थोडे झाले ना थोडे तसे हलवायचे, पण ते एकमेकांना चिपकत नाही। बरं,
पावसाळ्यात मस्त खायला, पाऊस बाहेर पडत असेल ना तर भजी सारखे खायला, चिकन पकोडी त्यानंतर. आणि जे त्याचं जे साहित्य आहे ना ते पण घरच्या घरी अवेलेबल असतं, आपलं नॉर्मल साहित्य म्हणजे आपण जे घरी आपल्या असतं तेच आहे साहित्य, बाहेरून काय एक्स्ट्राचं विकत आणून नको. त्यानंतर आपण दुसऱ्या याला टाकू आणि बस करू एवढंच टाकू. कुरकुरीत मस्त चिकन पकोडी घरच्या घरी बनवा चिकन पकोडी. तर आपण थोडे पोल्टी करूया चिकन पकोडी. मस्त देखील ते भजीसारखेच तळायचे, जशी भजी करतो तशी ते करायचे. मस्त होतं पावसाळ्याच्या दिवसात खायला मात्र मस्त लागतं. भाऊ जायचं मस्त परदार जोरदार पाऊस पडत असेल मस्त असेल भजीसारखे खायला चिकन पकोडे. आणि जास्ती वेळ पण नाही लागत बनवायला, इझी आहे एकदम रेसिपी. साहित्य काही जास्ती नाही, म्हणजे आपलं घरी असं तेच नॉर्मल आहे आपलं तिखट वगैरे. लालसर झाले ना जरा काढायचं आता होतून थोडं वेळ. आणि एकदम मोठे पीस पण नाही ठेवत, आणि हे चिकन मी बोनलेस घेतलेलं आहे पण नॉर्मल चिकन ते पण घेत होतो. असं काय नाही की बोनलेस चिकन घ्यायला पाहिजे, बोनलेस खाताना म्हणजे त्याचं बरं पडतं ते बोनलेस चिकन डायरेक्ट आपण आणि खाऊ शकतो. मित्रांनो याला आता लालचा रंग आलेला आहे आणि आता हे तयार झालेले चिकन पकोडे आता आपण काढूया आपल्या डिशमध्ये. मस्त एकदम भाजीसारखी कुरकुरीत चिकन पकोडे. मित्रांनो आता आपले हे चिकन पकोडे कुरकुरीत मस्तपैकी तयार झालेले आहेत. आता मी हे खाणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे खाऊन त्याची टेस्ट कशी आहे ते. मित्रांनो आता हे आपल्यासमोर आहे चिकन पकोडे आणि आता मी खातो आणि तुम्हाला दाखवतो कसे झाले ते आणि सांगतो कसे झाले ते. मस्त एकदम कुरकुरीत एक नंबर झाले. मित्रांनो तुम्ही पण घरच्याकडे ट्राय करू शकता असे हे गरमागरम चिकन पकोडे. पावसाळ्याच्या दिवसात हे मस्त लागतात चिकन पकोडे खायला, व्हिडिओ पण तुम्ही खाऊ शकता पावसाळ्या दिवसात मस्त उत्तम. मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं चिकन पकोडे कसे बनवायचे ते. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे चिकन पकोडे तुम्ही घरच्या घरी बनवा पण आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत टाटा बाय बाय आणि टेक केअर, काळजी घ्या स्वतःची, बाय.